मला तर एवढंच जमलं लक्ष्मी. तुला कल्पना नाहीये तुम्हाला केवढं दिलंय. नाही, मला वाटलं तुला आनंद झाला का नाही काही कळत नव्हतं. दरवेळी आनंद खूप हसूनच दाखवावा लागतो असं नाहीये. उलट आता मला इतका आनंद झालाय की मी काही केलं असतं तरी ते कमीच पडलं असत. इतकं सुख बघायची सवय नाहीये मला. अचानक कसं सुचलं तुला? सर, सोनं घेतलं का बायकोसाठी? अहो घ्यायचं असतं, चांगलं असतं, वाढतं, बायकांना आवडतं असं सगळं. नाही, तूच म्हणाली होतीस ना काल या गुढीपाडव्याला काहीतरी वेगळं करूया, देरवी आपण करत नाही, आतापर्यंत कधी केलं नाही असं. तर मग मला वाटलं सोनं घेऊया, आपल्यासाठी हेच वेगळं नाही का? आणि पैसे होते माझ्याकडे. सांगितलं नाहीस का ते तुम्हाला? बघ कशाला हवे होते ग. वा, असं कस? ही काम बंद करा ती. ते मनीषाच ते पार्लरचे काम, ही काम करायची काही गरज नाहीये. तुला तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी उशीर व्हायचा कामावर जायला. असं बोलू नाही रे, नाही होणार उशीर. गणपती बाप्पा, तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणार वर्ष तुझ्यासाठी आनंदाच जाव. देवाला काय शुभेच्छा देताय तुम्ही? देव सगळ्यात महत्वाचा, तो सगळ्यांना सुखी ठेवतो म्हणून दिले. तू पण दे. छान दिसतय. असं वाटतंय कुठेतरी ऑफिसलाच निघालात. तिकडेच चाललोय फॅक्टरीत काम मागायला. खरं सांगताय तुम्ही? हो. तुम्ही ना हे बघा, काही करून हे काम मिळवा आज. पण कामात गंमत येईल असं काम मिळायला पाहिजे. तुम्ही ना सुरू तरी करा हे काम, मग बघा आपोआप गंमत येईल तुम्हाला हळूहळू. सुरके, मला तुमच्या इंडस्ट्रीत काम करावं असं वाटत. त्यात इंटरेस्ट आहे मला. किती लोकांना आमच्या इंडस्ट्रीत काम करायचं असतं, पण सगळ्यांना थोडीच करता येत. तुझ्या मॅडमला सांग. आता मॅडम स्वतःच नवीन आहेत या इंडस्ट्रीत, त्यांना काहीच माहित नाही ना. त्या कस तुमच्यासाठी काम शोधणार? त्यांच्याकडे काम द्यावं. आता मॅडम कडे काय काम करणार तुम्ही? काय पण काम करेल, म्हणजे त्यांचा बॉय म्हणून राहील. नाही, त्यांना लागतच नाही ना बॉय. ना, त्यांना फालतू माणसापासून वाचवण्यासाठी बॉडीगार्ड लागतात, तर त्याचही काम करेल. ते नट्यांना ना, यांना काय गरज आहे? म्हणजे नाही ते नाही, तुम्ही मॅडम कडे बॉय म्हणून कस काय काम करणार ना? अगं विश्वासू बॉय होईल मी त्यांचा. मॅडमला सांग त्यांना म्हणा आज बॉय म्हणून ठेवा, आणि काही दिवसांनी मी तुमचा मॅनेजर होईल. हिरोईनचा मॅनेजर. हा, नमस्कार नमस्कार. थँक्यू थँक्यू. हे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो. कस आहे? हो ना, परवा केलंय. आज पाडव्याची पार्टी ना, मग नवा दागिना नको का काही? 4.5 लाख हे म्हणत होते एवढं कशाला? पण मी म्हटलं मला हाच दागिना हवा. छोट मोठ काही आवडतच नाही मला, हाच हवा. हो की नाही? हो हो ना. कस आहे? तुमच्या मिस्टरांनी नाही घेतलं तुम्हाला काही? घ्यायचं हो. नवरे नेहमीच म्हणतात पैसे नाहीत म्हणून. आपण लक्ष द्यायचं नाही, सरळ बाजारात जायचं आणि घेऊन टाकायचं. अरे या 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 मॅडम, नमस्कार. अय्या काय सगळं?
हे म्हणजे भंडारी सर दरवर्षी गुढी पाडव्याला एक छोटस गेट टुगेदर अरेंज करतात. आपले सगळे स्टाफ मेंबर, त्यांच्या फॅमिलीज वगैरे. हे आटपलं की आपण शूटिंगला सुरुवात करूया. पण गतभाऊ आधी सांगितलं असतं तर मी काहीतरी घेऊन आले असते ना. मॅडम मॅडम तुम्ही इथं आलात हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे. हॅलो सर. हॅलो. माझ्या लक्षात नाही, म्हणजे मी ओळखलं नाही तुम्हाला. लेकिन हमने पहचाना सर. पिछले साल अवार्ड फंक्शन में मिले थे सर. तो आपने कहा था कि अगले साल गुड़ी पाड़वा के फंक्शन में मिलते हैं करके. अच्छा होगा. सर ये आपके लिए और आपके बीवी बच्चों के लिए. सर नया साल आपको, आपके कंपनी को, आपके बीवी को और आपके प्यारे प्यारे बच्चों को मुबारक. बहुत बहुत मुबारक. भंडारी सरांना काय झालं मध्येच? मुलांना गिफ्ट देण्यावरून काहीतरी बहुतेक बिनसलं त्यांचं. हो सौभाग्य मॅडम. अहो काय, किती हाका मारल्या तुम्हाला. तुम्ही एकदम स्टार झाला की हो. थँक्यू. पण हे सगळं आमच्या मिस्टरांमुळे बरं का, लक्षात ठेवा. हो हो आहे लक्षात माझ्या. हो तुमचे पेपरात फोटो बिटो येतात म्हणे. काय हो, तुमच्या आईची तब्येत कशी आहे? अहो बरी आहे. आज सकाळी झेंडूंच्या फुलांच्या माळा करत होती. या वयात ते झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात? अहो माळा केसात माळण्यासाठी नाही, ते तोरण करतात ना पाडव्याला, ते त्याच्यासाठी होत होती माळा. हो का? काय हो, हा हसायला काय झालं? नाही काय काय नाही, जोक आठवला मला. हो मला पण सांगा ना. तुम्हाला अय्या किती छान आहे तुमच्या गळ्यात. आवडलं? 4.5 लाखाच आहे ह्यांनी केलं पाडव्याला. हो छान आहे छान आहे. असे खूप आहेत. हो तुम्ही घरी या ना, टाकवीन तुम्हाला सगळे दागिने. काही कमी नाही हो. पण काय सांगू, बायकांचा प्रॉब्लेम पुरुषांना कळत नाही ना. तुम्ही या ना घरी, मला खूप बोलायचं हो तुमच्याशी. माझ्याशी? आता माझ्याशी काय बोलायचं गेलं? अहो मी ना घरी एकटीच असते ना. हे पण नसतात ना घरी, एकटीच राहते, एकटीच बोलते. ना मूल ना बाळ. ज्यांना मुलं असतात ना त्यांना खूप काम असतात. पण मला नाही ना कोणी, त्यामुळे काम नाही. नुसतीच बोलत बसते एकटीच स्वतःशी. मुलांचा विषय काही पाठ सोडत नाही माझी. इथे आलो तर इथे ही बाई, घरी आई आणि लक्ष्मी. कठीण या बायकांच. वैभव ना लहानपणापासून असाच होता, आपल्या आपल्यातच असायचा. मी ह्याच्या वाटेला म्हणून जायचं नाही. एक नंबरचा हट्टी आणि चिडका. हे पण असेच आहेत. आता म्हणतायत चिरंजीव डोक्यात राग घालून घेतात. चिरंजीवांशी कसं बोलायचं हेच कळत नाही. पण तुला सांगते, ह्यांच्याशी बोलताना लोक बिचकून असतात.
अगं किती काम करतेस लक्ष्मी, ठेव आता ते. आई अहो थोडंच राहिलंय, थोड्यासाठी आळस नको. मी मोजलंय 80 शर्टांना बटन लावून झाली आहेत. बापरे लक्ष्मी थांब बरं आता. आई अहो करायला नको का? आम्ही म्हणालो ना आम्ही आहोत म्हणून. आई स्पष्ट सांगू का, यांना अशी कोणी मदत केलेली आवडत नाही. त्यात तुम्ही मदत करणार म्हटल्यावर त्यांना नाही पटायचं ते. आणि आई भाऊ मी हे काम करते हे प्लीज त्यांना कळू देऊ नका, त्यांना नाही आवडणार. नाही म्हणजे मला काम करायला कधीच नाही म्हटलं नाहीये त्यांनी, पण तरी आता हे काम त्यांना सांगावं असं नाही वाटत आहे मला. भाऊ एक विनंती करू. सुन बाई, विनंती कसली करताय बोला, काय हवंय? नाही मगाशी बाबांचा फोन होता, तुमची चौकशी करत होते, तुम्ही बोलाल त्यांच्याशी? हो हो का नाही, दे फोन लावून दे. हॅलो, हा बोला लक्ष्मीबाई. हा बाबा एक मिनिट, हा भाऊ बोलताय. नमस्कार. नमस्कार भाऊ, नमस्कार. कसे आहात तुम्ही? ठणठणीत. गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. सगळं जे जे काही मनात आहे ना ते होऊन जाऊ दे. धन्यवाद धन्यवाद. भाऊ एक विचारू, म्हणजे मनात आमच्याबद्दल राग नाही ना उधरलेला? अहो आम्ही मालवणकर झटकन रागावतो आणि लगेच विसरून पण जातो. तुम्हाला तुमच्या जावयाचा अनुभव असेलच ना? हो आहे आहे, खरंय खरंय खरंय. बर बहिणींची तब्येत कशी आहे? उत्तम. अधून मधून थोडं डोकं दुखत पण बाकी उत्तम. हो ना, छान छान, आनंद आहे तुमच्याशी बोलून बरं वाटत. म्हणजे डोक्यावरच आणि मनावरच टेन्शन अगदी पळून गेलं. काय लसून बाई? भाऊ काय झालं, एवढा कसला आवाज आला? रक्त येत आहे, बोट दाबून धरा, हळद लावा. हा पण दत्त भाऊ तुमची लेख म्हणजे लाखात एक आहे. बघ बघ एक पैसे जमवायला मान मोडून काम करतीये तुमची लेख. हो हो ते आहेत, पण काय झालं म्हणजे कसला आवाज आला? हा आता सुई घुसली बोटात, रक्त आलं. थांबेल, हळद लावायला सांगितले. अरे बापरे, काळजी घ्यायला सांगा तिला, आणि तुम्ही सांगा या बाबतीत माझं काही ऐकायची नाही ती. कोणाला काय झालंय काही नीट कळत नाहीये. सांगतो सांगतो, माझं नक्की ऐकेल. भेटूया आणि बोलूया. हो हो बरं ठेवतो. मी आले हा. दत्ता भाऊ काही गंभीर आहे का? नाही म्हणजे काही काही असं घडलंय का? आईला काही नेणं झालं? नाही म्हणजे तुम्ही म्हणाला होतात तर तुमच्या जावयाची आई आजारी आहे, त्यांना काही नाही ना झालं? नाही नाही, त्या बरे आहेत देवदय. पण काय मॅडम, माझ्या लेकीच्या मागची साडेसाती काही कमी होत नाही हो. का काय झालं? सतत काही ना काही चालूच असत तिचं. म्हणजे आमचे जावई बापू म्हणावे तितके पैसे मिळवत नाहीत ना, म्हणजे मग घरच्या घरी काहीतरी काम करत असते. आता काय म्हणे, शर्टाला बटन लावायचं काम घेतलंय. कधी? बरेच दिवस झाले.
पैसा पैसा जोडून संसाराची गाडी कशी बशी रेटते. मुख्य म्हणजे जावई बापूंना याच्यात काहीच माहित नाहीये, त्यामुळे त्याला ही गोष्ट कळली तर तो रागवेल का चिडेल का असा सतत विचार करत असतो. काय प्रकार आहे सगळा मला न सांगता इतके दिवस आज बघतोस तिच्याकडे घरी गेल्यावर. माझं रडगाणं हे चालू झालं नेहमीच. तुम्हाला एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे मला. निरोप? हो, भंडारी साहेबांनी तुम्हाला त्यांच्या केबिन मध्ये बोलवलंय. अहो चेक निघालाय ना तुमचा. मॅडम या ना, या कमिन. बस मॅडम, मी तुम्हाला मुद्दामच इथे बोलवून घेतलं. आज पाडवा आहे, वर्षाचा पहिला दिवस, आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं की मी आज सगळ्यांना चेक देणार आहे. बाकी सर्वांना दत्तभाऊ चेक देतील, पण तुमचा चेक मी माझ्या स्वतःच्या हाताने देणार. नाव काय हेच लिहू ना, लक्ष्मी मालवणकर. Congratulations. Sir, 2 lakh. मॅडम ही तर फक्त सुरुवात आहे. अहो तुम्ही तुमच्या पहिल्याच मालिकेमध्ये इतकं सुंदर काम करताय ना, पुढे बघा तुम्ही कुठे कुठे जाताय ते बघा बघा, पडेल तुम्हाला. आणि काही लागलं तर मला सांगा, मी आहे. अशीच तुझी कृपा राहू दे देवा. मोठी स्वप्न नाही आहेत आमची, छोटीच आहे. छोट्याच गोष्टींची अपेक्षा आहे, पण त्या पूर्ण होऊ दे. फक्त मी हे काम करते हे वैभवला कळायला नको. तो चिडला की आमची गाडी 2 पावलं मागे येते. तेवढं फक्त आता सांभाळायला हवं, नाहीतर सगळंच फिसकटायचं. आलास? ये ये. लक्ष्मी, राजा आला का? चहा घेणारेस का? नाही, चहा बिया काही मला नको आहे. हे काय चाललंय सगळं मला कळलं पाहिजे. ए, जरा दाखवा, पटकन दाखवा, कुठे आहे ते दाखवा. थांबा, नाहीतर मीच बघतो. आओ आओ, काय शोधताय तुम्ही? कळेल कळेल कळेल, काय शोधतोय ना ते मी कळेल. लक्ष्मी आओ, तिथे तिथे काहीच नाहीये, काय बघताय तुम्ही? मग कुठे कुठे मग? इथे नाहीये. मग कुठे? मग कुठे आहे? मग कुठे आहे? थांबा. आओ तिथे. हे काय आहे लक्ष्मी, हे काय आहे? हे एवढे शर्ट आपल्या घरामध्ये कसे आणि ते कशासाठी आहेत? ओ लक्ष्मी, हे सगळं माझ्यापासून काल फोन सोडत एका अक्षराने सुद्धा तुला हे सांगावंस नाही वाटत. काय कारण काय हे लपून ठेवण्यामागत? हे बघ, तुला कळलं तर आवडणार नाही, त्याचा तुला त्रास होईल असं वाटलं असेल तिला. आवडणार नाही हे माहिती होता ना,
मग का केलं हे नाही थांब काय गं काय काय कारण होती हे सगळं लपून ठेवायची का तुलाही वाटतं मी ना करताय तुलाही असंच वाटलं ना की मी कमी पडतोय म्हणून तुलाही असंच वाटलं ना की मी घर चालवणं इतके पैसे मिळवत नाही शर्टाला बटन लावून पैसे कमवण्याची वेळ आली आहे तुझ्यावर नाही आओ मी 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 सांगणारच होते तुम्हाला कधी सांगणार होतीस कधी खूप दिवस झाले ना तुझे हे उद्योग चालू आहेत हो की नाही मग कधी सांगणार होतीस अजून कमी कष्टाचं काम मिळाल्यावर अजून कमी पैशाचं काम मिळाल्यावर सांगणार होतीस तू हे कळल्यावर मला काय वाटलं असतं ना याचा विचार करायला हवा होतास तू लक्ष्मी तुम्हाला कसं कळलंय कोणाकडून कळलं तुम्हाला आमचे जावई बापू म्हणावे तितके पैसे मिळत नाहीत ना मग घरच्या घरी काहीतरी काम करत असते आता काय म्हणे शर्टाला बटन लावायचं